जानेवारी मध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी ही कमालीची वाढली आहे. राज्यात दिवसाला सध्या 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागणार होती. मात्र सध्या दिवसाला 424 मेट्रिक टन प्राणवायूची मागणी होतीये. असं असलं तरी राज्यात ऑक्सिजनचा साठा हा मुबलक आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत असल्यानं राज्य सरकारकडून आज नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून कळतीये. हॉटेलसह अनेक व्यवसायावर मात्र वेळेच्या मर्यादा येण्याची शक्यता आहे. याशिवाय पर्यटन स्थळांवर गर्दी होऊ नये यासाठी आणखी काही कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यानं कोरोना टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आणि ट्विटरवरून दानवेंनी ही माहिती दिली आहे. राज्यातले अनेक मंत्री आणि आमदारांपाठोपाठ आता त्यांचे कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्याचं दिसतंय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालय आणि घरातले तब्बल 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे खासगी सचिव पॉझिटिव्ह आलेले आहेत. अद्याप 15 जणांचे अहवाल येणं बाकी आहे. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातल्या 22 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. मुंबई पोलिसांना देखील कोरोनाचा फटका बसतोय. गेल्या 24 तासात 93 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनंतर पोलिसांना देखील कोरोनाची बाधा होतीये. नागपूरमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये. गेल्या 24 तासामध्ये 698 रुग्ण कोरोना बाधित झाल्याची माहिती कळतीये. यामधले 593 रुग्ण नागपुरातले आणि ग्रामीण भागातले 89 आहेत, तर जिल्ह्याबाहेरचे 16 रुग्ण आहेत. मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट निर्माण झाले. मात्र राज्यमंडळ अद्याप ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यावर ठाम आहे आणि त्यामुळे राज्यातला वाढता संसर्ग लक्षात घेऊन 15 ते 18 वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं लसीकरण वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन बुलढाण्यामध्ये इयत्ता 1 ते 8वीपर्यंतच्या शाळा आता बंद ठेवण्यात येणार आहेत. पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात येते. राज्यात वाढत चाललेल्या ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णांमुळे वाशिमकरांची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 1 ते 8वीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा या फक्त ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहेत, तर 9वी ते 12वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेकडून गृहनिर्माण सोसायटींची नियमावली जाहीर करण्यात आली आहे आणि ज्या इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळतील अशा संबंधित घरं सील करण्यात येतील आणि एकापेक्षा जास्त रुग्ण जर एका मजल्यावर आढळले तर संपूर्ण मजला सील होईल. तर एका इमारतीमध्ये 26 जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. पहिल्यांदा नियम मोडला तर 10,000 दंड, दुसऱ्यांदा नियम मोडला तर 25,000 दंड आणि तिसऱ्यांदा नियम मोडला तर 50,000 दंड नवी मुंबई मनपा वसूल करणार आहे. सातारा शहरातल्या पोवई नाक्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. जे लोक मास्क न घालता वाहन चालवतात त्यांच्यावर कारवाई केली जात होती. नो मास्क नो व्हेईकल अशा प्रकारची कारवाई आहे आणि मास्क न घालणाऱ्या व्यक्तींना 500 रुपयांचा दंड ठोठावला जातोय. कोरोनावर रामबाण औषध म्हणून ज्याची चर्चा सुरू होती ती मोलनुपिरावीर ही गोळी आता बाजारात दाखल झाली आहे. औरंगाबादच्या आशियन हॉस्पिटलमध्ये ही गोळी दाखल झाली आहे. कोरोना झाल्यावर पहिल्या 5 दिवसात हे औषध सुरू करावं लागतं आणि 4 कॅप्सूल सकाळी 4 कॅप्सूल संध्याकाळी असा डोस रुग्णाला द्यावा लागतो. उल्हासनगरमध्ये केनियातून आलेल्या एका कुटुंबावर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हे कुटुंब RT-PCR चाचणीच्या रिपोर्टची वाट न पाहता सहलीसाठी काश्मीरपर्यंत जाऊन आलं. याबाबत माहिती मिळताच पालिका पथकानं त्यांना संपर्क केला आणि आहात तिथे क्वारंटाईन व्हा असं सांगितलं. तरी देखील त्यांनी त्यांची सहल थांबवली नाही.
आणि धक्कादायक म्हणजे या कुटुंबातल्या चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विठुराच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमी होऊ लागलेली आहे. मागच्या 8 दिवसांपूर्वी दररोज किमान 20 ते साधारण 28,000 भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र मागच्या 2 दिवसांपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत जवळपास 50% घट झालेली आहे. मंदिरातल्या दर्शन व्यवस्थेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी 12 जानेवारीला मंदिर समितीची बैठक आहे. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 55 तासांचा वीकेंड कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे आणि शुक्रवारपासून सुरू झालेला हा कर्फ्यू सोमवारपर्यंत आहे. दिल्लीत 17,000 अधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं दिल्ली सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनानंतर इतर काही महत्वाच्या बातम्या. भारतातल्या जंगलामध्ये आता पुन्हा चित्ते दिसणार आहेत. मध्य प्रदेशातल्या कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान हा चित्त्यासाठी सर्वोत्कृष्ट अधिवास असल्याचं समोर आलंय. 748 चौरस किलोमीटरच्या या प्रदेशामध्ये 21 चित्ता राहू शकतात. आणि याशिवाय मध्य प्रदेशातल्या नवरादेही वन्यजीव अभयारण्य आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, राजस्थानातल्या शहागडचा गवताळ प्रदेश आणि मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य इथे चित्ते आणले जाणार आहेत. आफ्रिकेतून 5 वर्षात हे चित्ते भारतामध्ये आणण्यात येणार आहेत. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर झाला होता. आणि या काळविटांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. काळविटाच्या स्मरणार्थ 8 ते 10 एकर जमिनीवर त्या काळविटाचं स्मारक बांधण्याचा निर्धार बिष्णोई समाजानं केला आहे. जिथे त्या काळविटाचं दफन करण्यात आलं तिथेच त्याचं स्मारक उभारलं जाईल. आणि याशिवाय 10 एकर जागेवर 1,000 झाडं लावण्यात येणार आहेत. नागालँडच्या पर्वतांमध्ये क्लाउडेड लेपर्ड आढळून आलंय. बिग कॅट्स कुटुंबातला सर्वात दुर्मिळ प्राणी. संशोधकांच्या एका पथकानं नागालँडमधल्या इंडो म्यानमार सीमेवरच्या जंगलामध्ये 3,700 मीटर उंचीवर क्लाउडेड लेपर्ड लपल्याचे फोटोग्राफिक पुरावे गोळा केलेत. बिबट्याचा हा प्रकार झाडावर चढण्यास पटाईत असतो आणि नखांच्या सहाय्यानं तो झाडाला लोंबकळ होऊ शकतो. गुजरातच्या पडरा तालुक्यातल्या तालिया भाथा या गावामध्ये एक भला मोठा वळू गावभर फिरतोय आणि त्यामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे. गावात एकटे फिरण्याची लोकांना भीती वाटते. तर अनेक गावकरी झाडावर राहत असल्याचं चित्र आहे. गेल्या 10-15 दिवसात या वळूनं जवळपास 4 लोकांना मारले आणि काही ठराविक लोकांवरच हा वळू हल्ला करतो. मुंबई गोवा महामार्गाच्या अरवली ते वाकड या 90 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये चौपदरीकरणाचे 10% सुद्धा काम झालेलं नाहीये. आणि यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 90 किलोमीटरचं रखडलेलं हे काम 15 जानेवारीपर्यंत सुरू न झाल्यास शिवसेना प्रखर आंदोलन करेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. मुंबईकरांसाठी लवकरच रेंट अ बाईक सुविधा सुरू होणार आहे. खासगी कंपन्यांनी याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे दाखल केलेला आहे. आणि शहरामध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. सटाणा तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यातल्या साल्हेर परिसरात झालेल्या पावसानं बळीराजाची त्यामुळे धापड उडाली. भाताच्या ओढवी भिजल्या तर भात झोडपणीच्या कामात व्यत्यय आला आणि नवीन कांद्यावर सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना सुद्धा झोडपून काढले. शिरपूर आणि साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. शिरपूर तालुक्यामध्ये प्रचंड गारपीट झाली तर साक्री तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. गहू, हरभरा, कांदा या पिकांचं अतोनात नुकसान झाले. फळबागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्या. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या करडी इथल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार उघड झालाय. आणि या केंद्रावर धान मोजमाप करत असताना 2 किलो मागे 100 ग्रॅम धान चोरी होत असल्याचं बोरीमधल्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं. पोलिसांनी तपास केला असता प्रति क्विंटल मागे 8 किलोची धान चोरी उघड झाली आहे. वजनमाप काटे पोलिसांनी हस्तगत केले आहेत आणि धान केंद्र मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी शेतकरी करतात.
यवतमाळच्या एका तरुणाने एका तिळाचे 100 तुकडे केले. पुसद इथे राहणाऱ्या अभिषेक रुद्रवार याच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. अभिषेकनं ब्लेडनं 16 मिनिटांमध्ये 20 सेकंदात तिळाचे 100 तुकडे केले आणि त्यावर इंग्रजी अक्षर आणि अंकही लिहिले. नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांनी संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक आणि इतर संवेदनशील भागाची रेकी केल्याचं समोर आलंय. दोन हजार 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आता 16 साक्षीदारानं आपली साक्ष फिरवली. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधातला साक्षीदार देखील उलटलाय. एटीएसनं घेतलेला जबाब हा आमचा नाही आहे असं या साक्षीदारानं कोर्टात सांगितलंय आणि विशेष एनआयए न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. याआधी 15 साक्षीदारांनी साक्ष फिरवताना एटीएसवर गंभीर आरोप केले. जमिनीच्या वादातून नाशिकमध्ये एका कुटुंबामध्ये मारहाण झाली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. केस मागे घ्या नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी या व्हिडिओमध्ये देण्यात आली. नाशिक रोड भागातल्या सिन्नर फाटा परिसरातला हा व्हिडिओ आहे. यामध्ये महिलांना मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये महिला गंभीर जखमीही झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर इथं 47 वर्षाच्या पोटच्या मुलानं आपल्या 86 वर्षाच्या वडिलांची हत्या केली. वडील दुसरं लग्न करणार असल्याच्या रागातून मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं. वडील शंकर बोरहाडे यांनी वयाच्या 86 वर्षी दुसरं लग्न करण्याच्या हेतूनं वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं आणि बदनामीच्या भीतीनं मुलानं वडिलांचा खून केला. मुंबईतल्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोर्स यांची कल्याणमधल्या राहत्या घरी हत्या झाली. त्यांच्या पत्नी आणि मुलीनंच ही हत्या केल्याचं आता उघड झालंय. दोघींनी कोळशेवाडी पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि मुलगी भाग्यश्रीचं 3 वर्षांपूर्वी लग्न होऊन सुद्धा ती सासरी नांदत नसल्यावरून तिघांचे वाद होत होते आणि यातून दोघींनी प्रकाश यांच्या डोक्यावर खलबत्त्यानं वार करून त्यांची हत्या केली. शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी एका बैलगाडी मालकाला चांगलाच दम भरला. या शेतकऱ्याची उसानं भरलेली बैलगाडी न्हावरे निर्माणे निमोणी रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकली आणि बैलगाडी ओढण्यासाठी बैलगाडी मालक बैलांना मारत होता. आमदाराचा ताफा या मार्गावरून जाताना त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली, शेतकऱ्याला दम भरला आणि बैलगाडी ढकलण्यास मदत केली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र येत्या 11 जानेवारीपासून शेवटची कसोटी सामना रंगणार आहे आणि विराट कोहली सध्या फिट आहे, तो पुढील सामना खेळू शकतो असं संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं सांगितलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे